आमचे 5 होते तर त्यांचे 15 होते, आणि तो काही ह्या ह्याचा तुलनात्मक विषय नाही आहे. मी जर समजा निकाल माझ्या विरोधात गेला तर मी जनतेला कन्व्हिन्स करायला, जनतेची मतं माझ्याकडे पूर्ण घ्यायला मी कमी पडलो. पहिल्यांदा पैसे वाटल्याचा आरोप झाला, नंतर नेते आणल्याचा आरोप झाला, ईव्हीएम मशीनवर पण आरोप झाला. आता ईव्हीएम मशीनवर आरोप करणार आहे का? तर थोडासा आमचं जे आमचं हक्काचं मतदान आहे ते थोडंसं कुठेतरी कमी झालं, आणि विरोधी पक्षाचं जे हक्काचं मतदान आहे ते कुठेतरी प्रमाणात जास्त प्रमाणात झालं, हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथे आलेले होते, अर्ध मंत्रिमंडळ होतं, गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, ते सर्व 5 मंत्री कमी होते सर, 5 मंत्री. साहेब ह्याचं असं आहे की जर आपण बघितलं असेल तर कुठली पोटनिवडणूक असेल तेव्हा सगळ्या पक्षांचे नेते येत असतात. आज आमची सत्ता आहे त्यामुळे ते मंत्री दिसत होते. विरोधी पक्षातले सुद्धा सगळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, सगळे जे माजी मंत्री राहिलेले, आमचे 5 होते तर त्यांचे 15 होते, आणि तो काही ह्या ह्याचा तुलनात्मक विषय नाही आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचं कुठली निवडणूक असेल तर ती त्या निवडणूक प्रत्येकजण गांभीर्याने घेतो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने रचना लावतो. परंतु शेवट किती झालं तरी ते त्यांच्या ते सजेशन करू शकतात, प्रचार करू शकतात. शेवट खालपर्यंत जो आहे तो उमेदवाराचाच विषय असतो, आणि उमेदवार म्हणून मी जर समजा निकाल माझ्या विरोधात गेला तर मी जनतेला कन्व्हिन्स करायला, जनतेची मतं माझ्याकडे पूर्ण घ्यायला मी कमी पडलो. काही नागरिकांशी आम्ही चर्चा केली, ज्या पद्धतीने नवीन सरकार सत्तेमध्ये आले त्याविषयी नागरिकांचा फटका बसला, आणि चिन्हाच्या बाबतीत जो निर्णय झाला त्याचाही फटका बसला असं वाटतंय तुम्हाला? नाही, या विषयावर मी काय आता बोल, मी माझं फक्त एवढंच मत, मी उमेदवार म्हणून मी एवढंच मत मांडेल की मी स्वतः कमी पडलो, एवढंच मी सांगू देईल. भाजपचे उमेदवार हेमंत विश्वासाला ही निवडणूक मी हरलो तर मी पात्र नाही ठरलो. शेवट बाकीचे जे इलेक्शनमध्ये अनेक फॅक्टर्स असतात, पण ज्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवला जातो तेव्हा ती माझीच जबाबदारी असती, आणि माझ्यावर सगळी पक्षाची यंत्रणा, सगळे नेते, मंडळी वगैरे सगळ्यांनी काम केलं. मतदानासाठी बाहेर पडले होते, परत नारायण पेठेमध्ये सुद्धा, म्हणजे आता तिथे त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यांचा फायदा नाही झाला, असा फायदा झाला असं वाटत नाही. तुम्ही किती प्रश्न विचारले तरी माझं एकच उत्तर आहे, मी उमेदवार म्हणून कमी पडलो हे मला मान्य आहे, आणि हा जो काही निकाल आहे तो मी विनम्रपणे स्वीकारतो. समोर 3 पक्ष होते, त्याचा काही परिणाम झाला? हा तो मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ते बघतच नाही की 2009 पासून ही जी प्रभाग ह्या मतदारसंघाची रचना झाली त्याच्या आधी तो 1 लाखाचा कसबा होता, तो 3 लाखाचा झाला. त्यानंतर शिवाजी रस्त्याच्या 2 बाजूला पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीची त्याची विभागणी झाली. काही एका विचारांचा पगडा असणारा मतदार हा त्या बाजूला, एका विचारांचा मतदार पगडा असणारा ह्या बाजूला आहे. आणि ह्याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या तिरंगी सारंगी तिरंगी झाल्यात, 2009, 2014, 2019 ही पहिल्यांदीच निवडणूक ही दुरंगी झाली, 1-to-1 झाली. ह्याचा थोडासा फरक पडला असेल असं मला वाटतं. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली अशा प्रकारची चर्चा होती. आणि दुसरा मुद्दा, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय, आणि भाजपने प्रचंड पैसा वाटला असाही आरोप केला जातो, त्याच्याकडे कसं बघता? पहिल्यांदा पैसे वाटल्याचा आरोप झाला, नंतर नेते आणल्याचा आरोप झाला, ईव्हीएम मशीनवर पण आरोप झाला. आता ईव्हीएम मशीनवर आरोप करणार आहे का? आज ईव्हीएम मशीनवर आरोप करणार का तुम्ही? कालपर्यंत करत होते, आजच्या ह्याच्यात आता फक्त शेवट हे आरोप परसेप्शन हे केलं गेलं त्याचा थोडाफार फटका मला बसला असेल. मी त्या पद्धतीने प्रचार करत नव्हतो, मी फक्त आम्ही केलेल्या कामाच्या आधारावर आशीर्वाद मागत होतो. कुठल्याही विरोधी पक्षाच्या विषयी आणि त्यांच्या एकंदरीत कारणाविषयी मी कधीच बोललो नाही. प्रचार संपल्यानंतर तुम्ही आजच्यावेळेस बी केलं होतं, यावेळेस बी केलं, आता कशाचं काय झालं या विषयावर आत्ताही बोलण्याची वेळ नाही. मी उमेदवार म्हणून कमी पडलो आणि जो काय निकाल असेल तो मला मान्य. अजून काही नेत्यांचा, मोठ्या नेत्यांचा आपल्याला आता बोलणं आहे, काही संवाद झाला किंवा त्यांच्याकडे काही आपण सगळा कारण मीमांसा त्यांच्याकडे करणार आहात? मी आता माझे वरिष्ठ जेव्हा बोलवतील तेव्हा पण त्यांना तेच सांगणार की तुम्ही मला विश्वास दिला, परंतु मी उमेदवार म्हणून कमी पडलो ही माझी भावना. त्याच्या व्यतिरिक्त मला काय बोलतो सांगेल ना मी तुम्हाला. भाजपचे उमेदवार हेमंत दासने आहेत.